हातकणंगले तालुक्यातील नागाव फाटा इथल्या मोमीन ग्लास या काचेच्या कारखान्यात टेम्पोत काचा भरण्याचं काम सुरू होतं या दरम्यान क्रेनचा बेल्ट अचानक तुटून एक टन वजनाच्या काचा अंगावर पडल्यानं चालक संदीप खरुशे हे गंभीर जखमी झाले त्यांना सी पी आरमध्ये दाखल करण्यात आलं मात्र अतिरक्तस्रावानं त्यांचा मृत्यू झाला ही घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली दरम्यान दुकान चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केल्याखेरीज मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली रात्री उशिरा संबंधित व्यावसायिकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर मृतावर अंत्यसंस्कार करण्यात आले कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोड इथल्या नुरसिंह कॉलनीत संदीप खरुशे हे पत्नी दोन लहान मुलं आई वडील आणि भाऊ यांच्यासह राहतात त्यांचा फॅब्रिकेशनचा व्यवसाय होता त्यांनी टेम्पो खरेदी केला त्यातून ते काम करत होते आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हातकणंगले तालुक्यातील नागाव फाटा इथं मोमिंग ग्लास कंपनीत ते भाड्यासाठी गेले होते क्रेनच्या सहाय्यानं टेम्पोत काचा भरण्याचं काम सुरू होतं या दरम्यान क्रेनचा बेल्ट अचानक तुटल्यानं सुमारे एक टन वजनाच्या काचा टेम्पो चालक संदीप खरुशे यांच्या अंगावर पडल्या या घटनेत खरुशे गंभीर जखमी झाले काचांच्या खाली अडकलेल्या खरुशे यांना काचा फोडून बाहेर काढण्यात आलं त्यांना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र सर्जरी करणारे वैद्यकीय अधिकारी वेळेत उपलब्ध झाले नसल्यानं उपचारादरम्यान अतिरक्त स्त्रावानं त्यांचा मृत्यू झाला याबाबत कुटुंबियांना एक वाजता माहिती मिळाली मोमीन यांनी याबाबत कोणतीच कल्पना दिली नसल्यानं ना नातेवाईक संतप्त झाले त्यांच्या यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली अखेर सामाजिक कार्यकर्ते अमोल माने रिंकू देसाई सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजना फाळके उपनिरीक्षक सोमनाथ वाघमारे सुनीता शेळके यांनी नातेवाईकांची समजूत काढली त्यानंतर सायंकाळी गुन्हा नोंद झाल्यानं नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला